नमस्कार सर्रास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बोलवणार आहोत झणझणीत जन चमचमीत अशी जन मस्त क्वांटीची खिचडी आणि सर्व ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही याच्यात टाकू शकता अशी सुंदर अशी तोंडाला चव आणणारी खिचडी आपण बनवणार आहोत चला तर मग आता आपण खिचडी बनवूया भरपूर भाज्या घालून झंझणीत जन अशी खिचडी करूया आपण सर्व भाज्या मी जाडसर चिरून घेतलेल्या आहेत तोडली एक वाटी टोमॅटो कांदा बटाटा आणि वांगी दोन घेतलेली आहेत कोथंबीर आलं लसूण ठेचा करून घेतला आहे दोन हिर्या मिरच्या तुकड्या करून घेतलेल्या आहेत दोन कांदे असे लांबट मी मस्त चिरून घेतलेले आहेत आणि दोन वाट्यात तांदूळ जे मी अर्धा तास भिजवून ठेवले होते आणि पावण वाटी तूरदाळ ही पण सोबतच भिजवलेली होती आता आपण गॅसवर कुकर तापायला ठेवूया यात मी हे दोन पळ्या तेल टाकले आहे टेबलस्पूनमध्ये हे सात ते सात टेबलस्पून येईल तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी एकत्र एक टाकून करून टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी तडतडल्यावर आपण यात हा आपण केलेला ठेचा मिरच्या आणि कांदा सर्व एकत्र एक टाकून छान सोनेरी रंगावर परतवून घेऊ अशा प्रकारे आता ह्या सर्व भाज्या आपण टाकून घेऊ यात तुम्ही फ्लावर मोठा मोठा चिरलेला कोबीही टाकू शकतात छान मस्त परतवून घेऊ आपण आता त्यात मी हा काळा मसाला टाकला आहे जो मी घरी बनवलेला होता हा मी छोट्या चमच्याने तीन चमचे टाकला आहे टेबलस्पूनमध्ये दीड चमचे धनेजिरी पूड टेबलस्पून एक येईल जवळजवळ हळद पाऊन टेबलस्पून नंतर ही आलं लसणाची माझी मिरची आहे ती टाकत आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला अवेलेबल असेल ती मिरचीही टाकू शकतात ही माझी बेडगी मिरची आहे कमी तिखट तुम्ही चवीनुसार तुम्हाला लागेल तसं कमी जास्त तिखट करू शकतात मी ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्या वाटीने सहा वाट्या पाणी टाकणार आहे आता मीठ दीड टेबल स्पून येईल जवळजवळ आता याला आपण छान अशी उकळी येऊ देऊ खळखळ म्हणजे तांदूळ टाकल्यावर तो फडफडीत शिजतो तुरीची डाळ जी पाऊन वाटी घेतली होती भिजवल्यामुळे ती आपल्याला एक वाटी दिसत आहे तांदूळ मी टाकून घेते उकळी आल्यावर तांदूळ टाकला की तो छान असा फडफडीत आणि मोकळा होतो शिजतो छान आता आपण कुकर लावून घेऊया झाकण याच्या मी तीन शिट्टे घेणार आहे तुमच्या कुकरच्या कसं प्रमाण आहे शिट्ट्यांचं पटापट होत असतील तर मग दोन शिट्टे घेऊन मंद आचेवर सात ते आठ मिनटं तुम्ही शिजवून घेऊ शकतात आता ऑलमोस्ट आपली खिचडी तयार झालेली आहे कुकरगारहून आता आपण बघूया मस्त झणझणीत अशी आपली खिचडी तयार झालेली आहे थँक्यू